स्किल नंबर थर्टी थ्री वर्क विथ पेज लेआउट सेटिंग अँड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स यामधला आपण सब टॉपिक बघतोय प्रिंटिंग द डॉक्युमेंट डॉक्युमेंट प्रिंट कसं करायचं आहे चला तर बघूया आपण ही माझी फाईल आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आपण एक फाईल तयार केली होती त्यावर बरेचसे आपण पेज लेआउटचे ऑपरेशन्स केले होते आपलं पेज लेआउटचं चा ऑपरेशन झाल्यानंतर जर आपल्याला आता या डॉक्युमेंटची प्रिंट घ्यायची म्हणजे आपल्याला याची हार्ड कॉपी घ्यायची हार्ड कॉपी आपण कशाने घेणार आहे प्रिंटरने मग त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रिंटर इन्स्टॉल करणं गरजेचं आहे मग प्रिंटर कसं इन्स्टॉल करायचं आहे हे काही बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच मग आपण सगळ्या अगोदर प्रिंटर इन्स्टॉल करूया त्या प्रिंटरला डिफॉल्ट प्रिंटर म्हणून आपण असाइन करूया म्हणजे तेच डिफॉल्ट प्रिंटर कॉम्प्युटरमधल्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये प्रिंटची कमांड दिल्यानंतर समोर आलं पाहिजेत त्याला आपण डिफॉल्ट प्रिंटरसुद्धा सेट करणार हे कसं करायचं तुम्ही प्रिंटर इन्स्टॉल या व्हिडिओमध्ये बघू शकता मग आता आपल्याला डॉक्युमेंट प्रिंट करायचं आहे तर डॉक्युमेंट पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्ही फाईल मेन्यूवर क्लिक करा फाईल मेन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट नावाची इथे कमांड दिसेल तुम्ही प्रिंटवर क्लिक करा किंवा प्रिंटसाठी तुम्हाला शॉर्टकट कमांड आहे कंट्रोल प्लस पी कंट्रोल दाबून पी पी फॉर पॅरेट हा जर तुम्ही बटन प्रेस केला तरी तुम्हाला प्रिंटची कमांड तुमच्या समोर येईल मी मेनूद्वारे करतो फाईल प्रिंट प्रिंट केल्याबरोबर तुमच्यासमोर प्रिंटची विंडो येईल उजव्या हातावर तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल आणि डाव्या हातावर तुम्हाला प्रिंटचे ऑप्शन दिसतील त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडे कॉपीज ह्या डॉक्युमेंटच्या तुम्हाला नंबर ऑफ किती कॉपीज पाहिजेत एक दोन तीन चार तुम्ही इथे नंबर ऑफ कॉपीज देऊ शकता ओके त्यानंतर प्रिंटर मी तुम्हाला म्हटलं का नाही जे प्रिंटर तुमच्याकडे इन्स्टॉल आहे ते डिफॉल्ट प्रिंटर असलं पाहिजे डिफॉल्ट प्रिंटर असलं तर त्याला ग्रीन कलरचा असा एरो असतो आणि ते प्रिंटर सुरू असलं पाहिजेत सुरू असलं पाहिजे ते डाटा केबलद्वारे तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट असलं पाहिजेत ह्या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्याचं जे स्टेटस आहे ते ऑनलाईन असायला पाहिजेत सध्या माझ्या मशीनला नाही लागलेल्या ला म्हणून इथे ऑफलाईन दाखवत आहे परंतु माझं प्रिंटर हे माझ्या मशीनवर इन्स्टॉल्ड आहे ते डिफॉल्ट प्रिंटर आहे ओके फक्त मी ते सुरू नसल्यामुळे ते ऑफलाईन आहे ते इथे ऑनलाईनसुद्धा दिसलं पाहिजे मग मी प्रिंटर सिलेक्ट केलं इथनं हां तुमच्या मशीनमध्ये एकापेक्षा जास्त प्रिंटरसुद्धा असू शकतात मग तुम्ही त्यातलं जे तुमचं डिफॉल्ट प्रिंटर असेल ते तुम्ही निवडा किंवा नसेल तर दुसऱ्याला जर तुम्हाला दुसऱ्या प्रिंटरला जर कमांड द्यायची असेल तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता एका कॉम्प्युटरला एकापेक्षा जास्त प्रिंटर अटॅच असू शकतात किंवा तुम्ही जर नेटवर्कमध्ये असाल तर नेटवर्कमध्ये सुद्धा प्रिंटर्स असतात की जे दहा कॉम्प्युटरला मिळून शेअर केलेले असतात तुम्ही त्या प्रिंटरलासुद्धा कमांड देऊ शकता म्हणजे आपण दुसऱ्या स्टेपमध्ये प्रिंटर सिलेक्ट करणार त्यानंतर सेटिंग्समध्ये बघा पहिला आहे पेजेसची तुम्हाला जी क्वांटिटी सिलेक्ट करायची आहे म्हणजे कसे पेजेस तुम्हाला प्रिंट करायचे तुम्हा ते तुम्हाला जे दिलेलं आहे त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे प्रिंट ऑल पेजेस म्हणजे डॉक्युमेंटमध्ये जेवढे पेजेस असतील तेवढे सर्व प्रिंट होतील दुसरं ऑप्शन आहे जर तुम्ही प्रिंट कमांड देण्याच्या अगोदर काही टेक्स्ट जर सिलेक्ट केला असेल डॉक्युमेंटमधला किंवा डॉक्युमेंटमधला काही पार्ट जर तुम्ही सिलेक्ट केला असेल तर नुसतं तेवढ्याचं प्रिंट देण्यासाठी इथे प्रिंट सिलेक्शन हा ऑप्शन ऑन होईल तेव्हाच ऑन होईल की जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देण्याच्या अगोदर जे डॉक्युमेंट तुम्हाला प्रिंट करायचं आहे त्याला जर तुम्ही सिलेक्ट करून ठेवलं असेल तर हे झालं प्रिंट सिलेक्शन तिसरं ऑप्शन आहे प्रिंट करंट पेज प्रिंट करंट पेज म्हणजे तुमचा कर्सर सध्या स्थितीत ज्या पोझिशनवर ज्या पेजवर असेल त्याला आपण करंट पेज म्हणतो ते पेज प्रिंट होईल त्यानंतर आहे कस्टम रेंज कस्टम रेंज म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट सपोज पंधरा पेजेस असतील आणि तुम्हाला फक्त सात ते बारा या रेंजचे पेज प्रिंट करायचे असेल तर तुम्ही प्रिंट कस्टम रेंजवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथे पेज नंबर टाकायला विंडो मिळणार ओके जसं मी इथे पेजेसवर म्हटलं मला तीन ते सात असे पेजेस प्रिंट पाहिजेत तुम्ही कस्टम पेजवर करू शकता ऑल डॉक्युमेंट म्हटलं तर पूर्ण डॉक्युमेंट प्रिंट होतील त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे प्रिंट साइडेड म्हणजे तुम्हाला किती साईडने प्रिंट करायचे पहिला आहे प्रिंट वन साइडेड म्हणजे एकाच पानाच्या एकाच बाजूनं मला प्रिंट पाहिजेत पुढचं आहे प्रिंट ऑन बोथ साईड्स परंतु कसं फ्लिप ऑन लॉंगर एज जी लांब बाजू आहे त्या दिशेने तो फ्लिप होईल बरोबर आहे म्हणजे पहिलं पेज प्रिंट होईल त्यानंतर जी लांब बाजू आहे म्हणजे उभी जी बाजू आहे तसं पेज फ्लिप होईल आणि दुसऱ्या साईडनं प्रिंट होईल ओके त्यानंतर आहे प्रिंट ऑन बोथ साइड्स फ्लिप ऑन शॉर्टेज शॉर्टेज म्हणजे टॉपवलं जी टॉपची मार्जिन असेल तिथनं तो फ्लिप होईल ओके परंतु दोन्ही साईडने प्रिंट करणार त्यानंतर त्याच्यामध्येच चौथा ऑप्शन आहे मॅन्युअली प्रिंट बोथ साइड्स म्हणजे अगोदर तुम्ही एक पान लावणार एक पेज प्रिंट होईल पहिलं त्यानंतर तुम्ही ते पेज बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल प्रॉम्प्ट होईल तुम्हाला की सेकंड साईड प्रिंट करण्यासाठी तुम्ही पेज इन्सर्ट करा रिलोड करा मग तुम्ही त्या पेजला जसं पाहिजे तसं फ्लिप करणार शॉर्टेज म्हणा किंवा लॉंग एजने आणि परत तुम्ही त्याला रिलोड करणार तर अशा याला आपण म्हणतो मॅन्युअली प्रिंटिंग ओके तर ते मॅन्युअली प्रिंट होईल हे झालं प्रिंटिंगच्या साईट्स तुम्ही कशा प्रिंट करणार ओके त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे कोलॅटेड मध्ये बघा जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल तीन पेजेस आहेत आणि तुम्हाला जर नंबर ऑफ कॉपीज तीन पाहिजेत तर प्रिंट कसं पाहिजे तुम्हाला जसं एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन झाले तीन कॉपीज किंवा एक एक दोन दोन तीन तीन म्हणजे एक नंबरचं पेज तीनदा प्रिंट होईल मग दोन नंबरचं पेज तीनदा प्रिंट होईल मग तीन नंबरचं पेज तीनदा प्रिंट होईल असं तुम्ही घेऊ शकता ओके तर याला आपण कोलॅटेड असं म्हणतो त्यानंतर आहे तुम्हाला पेजचं ओरिएंटेशन पेज ओरिंटेशन तुम्हाला कसं घ्यायचं आहे पोर्ट्रेट किंवा लँडस्केप डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे पो ओरिएंटेशन असेल बाय डिफॉल्ट ते ओरिंटेशन ॲटोमॅटिकली इथे येईल जर तुम्हाला ते चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं चेंजही करू शकता ओके त्यानंतर आहे पेपरची साईज पेपरची साईजसुद्धा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटअपमध्ये तुम्ही जे घेतली असेल तीच इथे येणार जर तुम्हाला इथं त्याला चेंज करायचं आहे प्रिंटिंगच्या वेळेस तुम्ही चेंज करू शकता